रिपब्लिक टी व्हीचे संपादक अर्णब गोस्वामी गेले दोन दिवस न्यायालयीन कोठडीत आहेत पाच नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टात त्यांच्या याचिकेवर होणारी सुनावणी पुढे ढकलल्याने त्यांना दुसरी रात्रही जेलमध्येच काढावी लागली आहे दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे या प्रकरणी आता अलिबाग सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला आहे ज्यावर येत्या सात नोव्हेंबरला सुनावणी आहे त्यामुळे बहुधा त्यांना तोपर्यंत कोठडीतच राहावं लागणार आहे वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा तसंच पोलिसांची अटक अवैध ठरवावी या मागणीसाठी रिपब्लिक टी टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे बुधवारी रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतल्या राहत्या घरातून अटक केली होती गोस्वामी यांना अलिबागच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आलं अलिबागच्या मॅजिस्ट्रेट कोर्टानं त्यांच्या पोलीस कोठडीची पोलिसांची मागणी फेटाळून लावत गोस्वामी यांना अठरा नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर अर्णब गोस्वामी आणि या गुन्ह्यातील इतर दोन आरोपींनी कोर्टासमोर जामिनासाठी अर्ज दाखल केला मात्र कोर्टाने यावर पोलिसांना बाजू मांडण्यासाठी वेळ देत यावर सुनावणीची निश्चित तारीख ठरवली नव्हती एकीकडे अर्णब गोस्वामी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे तर दुसरीकडे अन्वय नाईक यांची मुलगी आद्या नाईक यांनीही मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यामुळे सध्या तरी अर्णब गोस्वामी हे जेलमध्येच जेल आहेत पण अर्णब कोणत्या जेलमध्ये आहेत आणि नेमके कुठे आहेत हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात येऊ लागला आहे तर अर्णब गोस्वामींना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना अलिबागच्या मराठी शाळेत ठेवण्यात आले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आहे तिथे कच्च्या कैद्यांचा विभाग तयार करण्यात आला असून क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर कैद्यांना जिल्हा कारागृहात हलवण्यात येतं सध्या या शाळेच्या कोरोना विभागात चाळीस कच्चे कैदी असून त्यांच्यामध्येच अर्णब गोस्वामी यांना ठेवण्यात आलंय त्यांना आजची रात्र देखील आता इथेच काढावी लागेल या कच्च्या कैद्यांच्या गरड्यातून अर्णब गोस्वामी पुन्हा आपल्या दक्षिण मुंबईतल्या घरी केव्हा येतील येणारा काळ आणि या केसमधल्या घडामोडीच ठरवू शकतील अर्णब गोस्वामींबद्दलचे सगळे अपडेट्स तुम्ही आमच्या बी बी सी मराठी डॉट कॉम या वेबसाईटवर पाहू शकता तसंच यूट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओजही पाहू शकता यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका